नमस्कार, मराठी लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर म्हटलं की आपल्याला राजकीय नेते आठवतात, मात्र राजकीय नेते खरोखर समाजाचं नेतृत्व करतात का हा अनेकदा प्रश्न असतो. समाजाचं खरं नेतृत्व हे विविध क्षेत्रामध्ये उत्तम असं कार्य करणाऱ्या व्यक्ती असतात, आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशा व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करतो. आज आपण भेटणार आहोत शार्प शूटर, मैदानावरच्या शार्प शूटर अंजली भागवत यांना. भारतीय संघानं ऑलिम्पिक मेडल आणावं यासाठी अहोरात्र धडपडणारी अंजली भागवत आज कोच म्हणून काम करतात. मुंबईच्या दादर भागात वाढलेली आणि अभ्यासापेक्षा खेळात रमणारी अंजली तशी अपघातानंच नेमबाज झाली, मात्र तिच्या परिश्रमांनी तिला ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवलं. येत्या 23 तारखेला सिडनी ऑलिम्पिकला सुरुवात होतीय. भारत पूर्ण ताकदीनिशी या खेळभूमीवर उतरणार आहे. याच अनुषंगानं अंजली भागवत आजच्या मराठी लीडर. नमस्कार. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. अंजली भागवत साधारण 30 ते 50 प्रत्येक युवकाला ठाऊक आहेत, कारण त्यावेळेला तुम्ही आमच्या आयडॉल होत्या सर्वांच्या. आज ऑलिम्पिक जवळ आलेलं आहे आणि साहजिक आहे पुन्हा एकदा तो एक स्पोर्ट्स चं वातावरण तयार होतं या काळामध्ये. बरोबर. आत्ता कोरोनाच्या काळामध्ये अनेक अडचणी आहेत, या ही परिस्थितीमध्ये प्लेयर्स चांगलं करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही या काळामध्ये स्वतःला पुन्हा एकदा त्या रेंजवर कायम ठेवण्यासाठी म्हणून कशा स्वरूपात प्रयत्न करताय? मला असं वाटतं की पहिल्यांदा सगळ्या खेळाडूंनी हे समजून घेतलं पाहिजे की सगळे समान वातावरणात आहेत, कारण फक्त इंडियापुरती नाही किंवा एशियापुरती नाही, तर सगळ्या जगामध्ये हीच परिस्थिती आहे. आणि सगळ्या खेळाडूंसाठी, मग ऑलिम्पिक चॅम्पियन असो की नवोदित खेळाडू असो, सगळे ह्याच एका बोटीमध्ये सफर करत आहेत. त्यामुळे सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. सगळी क्रीडांगणं बंद होती, खेळण्यासाठी किंवा सरावासाठी कुठलंही व्हेन्यू ओपन नव्हता. मग ती तयारी ऑलिम्पिकची असो किंवा स्टेट चॅम्पियनशिपची असो, मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जे मी फॉलो केलं ह्या लॉकडाऊनमध्ये, की स्वतःला फिट ठेवणं. जरी बाहेर आपण एन्ड्युरन्स करू शकत नसो, तरी फिटनेस हा प्रकार आपण घरी करू शकतो. त्याच्यामध्ये योगा, ज्याच्यावर आपलं वर्चस्व असायला हवं भारताचं, त्याची प्रॅक्टिस आपण करू शकतो. किंवा फ्री हँड एक्सरसायजेस जे आमच्या स्पोर्ट्समध्ये येतात, त्याची मी प्रॅक्टिस ठेवली. त्यामुळे फिटनेस आपला राहिला, एकदा फिटनेस राहिला, तुमची हेल्थ चांगली राहिली की मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहता. जसं फक्त हे कोरोना काळ आपण असं म्हणतोय, पण अशा बऱ्याचशा गोष्टी प्रामुख्याने बाईच्या म्हणजे मुलीच्या जीवनात अशा घडतात की जिथे आम्हाला ब्रेक घ्यायलाच लागतो. जसं मला माझा मुलगा झाला तेव्हा 1 वर्ष मला माझ्या खेळापासून दूर राहायलाच लागलं, आणि मला माहिती होतं की डिसेंबरमध्ये नॅशनल ही मला खेळायलाच लागेल, नंतर त्याच्या पुढचं पण वर्ष माझं फुकट जाईल. त्यामुळे मी जेव्हा आराध्याला सांभाळत होते तेव्हा मी मानसिकदृष्ट्या रेंजवर होते. मी व्हर्च्युअल प्रॅक्टिस कधीच सोडली नाही. मी स्वतः ती एक डिसिप्लिन स्वतःला घालून घेतली की हे माझं दिवसभराचं काम झालं तरीही रोज मी मानसिकदृष्ट्या व्हर्च्युअल प्रॅक्टिस ही नक्की करणार. मी स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं की मी रेंजवर गेली आहे, मी रायफल उचलली आहे, मग तो फील काय आहे, शॉट कसा मी मारते. त्यामुळे मी जेव्हा ॲक्च्युली ब्रेकनंतर रेंजवर गेली मला काहीच नवीन वाटलं नव्हतं. आणि आराध्य 4 महिन्याचा होता तेव्हा मी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप खेळली, आणि सगळ्यांना वाटलं की ही खूप 1.5 वर्षाच्या काळाने पुन्हा आली आहे तर अंजली कसं करेल, पण ती नॅशनल चॅम्पियनशिपही मी जिंकली आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा टायटलही मी जिंकला. त्यामुळे हे सहज शक्य असतं, फक्त स्वतःला त्यासाठी आपण कसं पॉझिटिव्ह ठेवतो, कॉन्फिडन्स लेवल कशी कायम ठेवतो ह्याच्यावर अवलंबून. आत्ता तुम्ही तयार आहात किंवा एक स्पोर्ट्स कम्युनिटी तयार आहे या पूर्ण आंतरराष्ट्रीय मैदानामध्ये स्वतःला प्रूव करण्यासाठी. भारतासमोर नेहमीचा प्रश्न असतो की आपण किती मेडल्स मारू, मग आपण आपल्या स्पर्धकांसमोर टिकू शकू का. यावेळेला तुमची गणितं काय सांगतात, तुम्हाला काय वाटतं, भारताकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला ऑलिम्पिकच्या? इतर खेळांचं माहिती नाही, पण नेमबाजीमध्ये मी खूपच यावेळी पॉझिटिव्ह आहे. मी अगदी फिंगर्स क्रॉस्ड असं म्हणायला हरकत नाही, कारण ऑलिम्पिक हा असा इव्हेंट आहे ना जिथे तुम्ही काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे सगळं तेच असतं, तुमचे प्रतिस्पर्धी तेच असतात, तुमचं व्हेन्यू तोच असतो, तीच रेंज, तुमची स्वतःची वेपन तीच, तेच टार्गेट, पण तरी ऑलिम्पिकचा एक स्वतःचा ऑरा असतो. अगदी. आणि त्या ऑरामध्ये राहून त्या एक्सपेक्टेशन्स बरोबर खेळणं हे खरंच म्हणजे एक वेगळी सचोटी असते त्या खेळाडूची. त्यामुळे प्रेडिक्ट मेडल्स मी नक्कीच नाही करणार, मिळणार आहेत हे माझी आशा आहे,
पण परफॉर्मन्स सगळ्यांचे चांगले होतील. आणि त्याच्यासाठी म्हणजे फक्त मला असं वाटतंय असं म्हणून नाही, तर ही कन्सिस्टन्सी परफॉर्मन्समध्ये आपल्या नेमबाजी पूर्ण ह्या 3 वर्षामध्ये दिलेली आहे. आणि आपल्या इंडियन टीमचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे आपलं कॉम्बिनेशन आहे ना ह्या टीमचं, ते खूपच अप्रूप आहे. म्हणजे अगदी खरंच खूप छान आहे. जसं संजीव राजपूत, राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंतसारखे सिनियर खेळाडू आहेत जे ऑलरेडी ऑलिम्पिक्स खेळलेले आहेत, आणि त्याचबरोबर 20 वयाच्या खालचे म्हणजे मनू भाकर, सौरभ चौधरी, दिव्यांश पनवर याचे 19 वर्षाचे पण ते नाही आहेत, आणि ते आपल्या ऑलिम्पिकमध्ये आपलं देशाचं नेतृत्व करायला तयार आहेत. आणि त्यांनी ह्या 3 वर्षामध्ये पहिले जे 5 रँकिंग असतात ISSF म्हणजे इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनचे, ते पहिले 5ही रँक आपल्याकडे ठेवलेले आहेत. आत्ताची यशस्विनी देसवाल जी आहे ती वर्ल्ड नंबर 1 आहे. ओके, ग्रेट. मनू भाकर वर्ल्ड नंबर 1 राहिलेली आहे, आता वर्ल्ड नंबर 3 आहे. म्हणजे खूप चांगल्या कॉन्फिडन्स लेवलनी आणि त्या लेवलला जाऊन जिंकून त्या मनाची तयारी आहे त्यांची, की ती जे टेन्शन जरी आलं, जरी प्रेशर आलं, तर ते कसं हँडल करायचं. कारण ते हँडल करताना तुम्हाला जिंकायची सवय असायला लागते. म्हणजे फक्त जाऊन जिंकणं वेगळं आणि मी जाऊन मी जिंकणारच आहे हे स्वतःला माहीत असणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि ती सवय आपल्या आता नेमबाजांना लागलेली आहे, कारण त्यांनी यूथ ऑलिम्पिक जिंकलेले आहे, सगळे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत, आणि ॲज अ टीम इंडिया इज नंबर 1 आता पूर्ण. म्हणजे पूर्वी आम्ही गेलो स्पर्धेसाठी तेव्हा असं आम्ही बघायचं, बापरे रशियन टीम आहे, जर्मन टीम आहे, आणि आता इंडिया गेली की सगळेच घाबरतात, बापरे इंडियन टीमही इथे आले. तर हा फरक नक्कीच आहे यावेळी. ऑलिम्पिकची संधी कशी मिळाली त्यावेळेला? मी माझं पहिलं ऑलिम्पिक 2000 सिडनीला होतं, जिथे मला वाईल्ड कार्ड मिळालेलं होतं, कारण त्याच्या आदल्या 2 वर्षीचे माझे परफॉर्मन्स खूप चांगले होते. पण मला वर्ल्ड कपमध्ये मेडल मिळालेलं नव्हतं, कारण मी अमॅच्युअर शूटर होते, नुकतीच सुरुवात केली होती माझी इंटरनॅशनल करिअरला. पण त्या वाईल्ड कार्डची नोटीस मला फक्त 15 दिवस आधी आली ऑलिम्पिकच्या, त्यामुळे माझी तयारी थोडी कमी पडली. पण तरी पण तो उत्साह आणि ते नाविन्य होतं तेव्हा ऑलिम्पिकमध्ये मी खेळायला जाणार म्हणून, त्यामुळे ती ऑलिम्पिकची स्पर्धा मी कधीच विसरू शकणार नाही. माझं सर्वस्वपणाला लावून मी मॅच खेळले होते. आणि अशी एक गोष्ट होती की ऑलिम्पिकला मी गेले आणि माझ्याकडे ॲम्युनेशन नव्हतं, म्हणजे असा काळ तेव्हा, म्हणजे एव्हरीथिंग वॉज सो अनप्रोफेशनल. आणि तिथे गेल्यानंतर मग मला त्या कंपनीनी म्हणजे आश्चर्य वाटलं, अरे तू आली आहेस आणि ॲम्युनेशन. ते आनंदाने मला त्यांनी स्पॉन्सर केलं आणि अशा ह्याच्यामध्ये मी माझी मॅच खेळली होती. आणि मी पहिली भारतीय महिला शूटर होती, किंवा महिला नाही तर पूर्ण नेमबाजामध्ये मी पहिली नेमबाज अशी होते की ऑलिम्पिकच्या फायनलपर्यंत मी पोहोचले होते. ती माझी सगळ्यात बेस्ट ऑलिम्पिक्स असं मी मानीन. त्याच्यानंतर मी ॲथेन्स आणि बीजिंग दोन्ही ऑलिम्पिक्स केले. ॲथेन्स ऑलिम्पिक्सला मी वर्ल्ड नंबर 1 होते. म्हणजे असं होतं सगळ्यांचं की समज की मी फक्त जाणार आणि मेडल घेऊन येणार. पण मला असं वाटतं तुमची तयारी, तुमचं नैपुण्य स्किल ह्याच्याबरोबर तुमची तुमचे स्टार्सही त्या दिवशी खूप चांगले असण्याची खूप गरज असते. त्यामुळे तीच एक थिन लाईन आहे की तुम्ही पोडियमवर राहाल की नाही राहाल. म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी माझा परफॉर्मन्स तेवढा नाही झाला की मी मेडल घेऊ शकेन. पण तरी पण मी न खचता पुन्हा बाउन्स बॅक केलं, पुन्हा मी वर्ल्ड कप जिंकले, वर्ल्ड रँकिंगमध्ये आले, आणि बीजिंग ऑलिम्पिक्स वॉज अ बोनस. म्हणजे मी तेव्हा खूप सिरियस नव्हते, तेव्हा माझं थोडं कोचिंगकडे वळण प्रवास सुरू झाला होता. पण आय एन्जॉयड दॅट ऑलिम्पिक्स, आणि तो एक्सपिरियन्स जो आता माझ्याकडे आहे 3 ऑलिम्पिक्सचा किंवा 35 वर्ष ह्या खेळामध्ये गेल्याचा, तो आता माझ्या नवीन पिढीला मला द्यावा असा वाटतो. अगदी निश्चितच. साधारण तुम्ही लग्न ठरलं आणि तातडीने एअरपोर्ट वर गेला होता, म्हणजे काही मुलगा पाहण्याचा एक कार्यक्रम असतो तो झाला आणि तुम्हाला एअरपोर्ट वर जावं लागलं, तो किस्सा सांगा ना. म्हणजे काय एखाद्या खेळाडूचं आयुष्य कसं असतं? हो, कारण मी पूर्णपणे माझ्या खेळामध्ये फोकस्ड होते, लग्नाचा विचार माझ्या मनामध्ये नव्हता. आणि त्या काळात म्हणजे 90 दशकामध्ये हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. आत्ता परिस्थिती बदललेली आहे, किंवा माझ्या पेरेंट्सना, इतर लोकांना, नातेवाईकांना किंवा कलिगना सांभाळणं खूप कठीण होतं. म्हणून माझे आई बाबा सांगत होते की आता ऑलरेडी 30 झालेली आहे, सो थोडा तरी लग्नाचा विचार कर. म्हटलं ठीक आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा आयुष्याचा भाग आहे, तोही आपण पार करायला हवा. पण माझी एकच अट होते की मी स्पोर्ट्स करिअर माझं कधीच सोडणार नाही. आणि फॉर्च्युनेटली मंदारची माझी ओळख झाली,
त्यांचं स्थळ म्हणजे आमचं अगदी कांदेपोहे खाऊन जमलेलं असं लग्न आहे. पण त्यांचं घर घरी पण सगळे ओपन माइंडेड होते, खूप छान वातावरण होतं. आणि मंदारला पण अशी मुलगी हवी होती जी अगदी 9 to 5 जॉब नाही करणार किंवा काहीतरी एक वेगळं करेल. आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि एक दिवशी आम्ही भेटलो आणि 2 दिवसांनी परत एकदा भेटून आम्ही नक्की केलं. आणि त्याच रात्री मी म्हणजे ऑलिम्पिकची तयारी चालूच होती माझी, त्यामुळे त्याच रात्री मी युरोप सर्किटला गेले आणि ते जवळजवळ 45 दिवसांचा माझा कॉम्पिटिशनचा दौरा होता. आणि तिकडून ओशियाना कॉम्पिटिशनला गेले, म्हणजे मी खूप महिने बाहेर होते. आणि त्या घाईघाईत मंदारचा फोटो किंवा माझ्याकडे काहीच नव्हतं, त्यामुळे मला असं भीती वाटायला लागली की आता हा नक्कीच येणार आपल्याला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर, तर मी ओळखणार कसे. तर मी एअरपोर्टवर उतरून आईला फोन केला, आई तू त्याच्या बाजूला उभी राह, म्हणजे मला कळलं तोच मुलगा आहे. अशा सगळ्या गमती जमती होत्या. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात दबाव असतो, करिअर पण करायचंय, कुटुंब पण सांभाळायचं. तर तिथे कुठे अडचण झाली, तिथे कधी असं वाटलं की अरे आपल्या हातचं निसटतंय काहीतरी? नाही, अडचण अशी कधीच नाही झाली. मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा फॅमिली सपोर्ट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामध्ये मी खूप सुदैवी आहे की आई वडिलांकडनंही मला तेवढाच सपोर्ट मिळाला, किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा मी सासरी आले तेव्हाही मला तेवढाच सपोर्ट मिळाला. मंदारनी कधीच काही ऑब्जेक्शन घेतलं नाही की माझे एवढे टूस आहेत. म्हणजे मला असं आठवत आहे लग्नानंतरच्या 2 वर्षात मी जवळजवळ फक्त 20 ते 25 दिवस इंडियामध्ये होते. पण त्याच्यानंतरही ज्या जबाबदाऱ्या असतातच, मग त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंगची खूप गरज आहे. कारण मीसुद्धा म्हणजे खेळाडू आहे, माझं खेळामध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तशीच मी कोणाची तरी बायको आहे, बहीण आहे, मुलगी आहे, सून आहे, ह्या जबाबदाऱ्याही मी स्वतः ओळखायला पाहिजे. तेव्हा मी मला असं आठवतं की खूप कमी दिवस मी इंडियात असायचे, पण मग जेवढे दिवस मी इंडियात असायचे तेवढं मी ट्राय करायचे की मी घरीच राहीन, किंवा घरी आल्यानंतर घरचा कचरा काढायला मला काही लाज वाटायची नाही, मला घर स्वच्छ लागतं, त्यामुळे ते पुसापूस आणि ते स्वच्छता मी स्वतः हाताहून हाताने करायचे, किंवा जेवढे दिवस मी आहे तेवढे मी काहीतरी स्वयंपाकघरामध्ये बनवून काही विशेष पदार्थ घालीन, किंवा आराध्याला मग पूर्ण वेळ मी फक्त आराध्याला द्यायचे. त्यामुळे मग मला असं आठवत नाही की या कॉम्पिटिशन जेव्हा मी पीक परफॉर्मन्समध्ये होते तेव्हा मी काही सोशल गॅदरिंग्स केले आहेत, किंवा मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर कुठे मूवीज बघितले, हे मी सगळं काहीच केले नाही. त्यामुळे तुम्हाला काही अचीव करायचं असेल तर ह्या सॅक्रिफायसेस खूप महत्त्वाच्या असतात. असे असतात काही इमोशनल क्षण येतात ज्यामध्ये मलाही आठवते की मी युरोपमध्ये किंवा कुठल्या तरी एका देशात बसून रडायचे की अरे घरी असं चाललं असेल, आराध्याला माझी आठवण येत असेल. पण दॅट इज मोमेंटरी. म्हणजे जेव्हा मी रायफल घेऊन लेनवर उभी राहते तेव्हा हे सगळं मी आपोआप विसरायला होतं, एवढे तुम्ही फोकस असता तुमच्या खेळाशी. आणि मग जेव्हा पोडियमवर चढून तुम्हाला मेडल मिळतं किंवा तुमच्यासाठी तुमचं नॅशनल अँथम वाजवलं जातं तेव्हा असं वाटतं दीज आर पेटी थिंग्स, की मी हे करण्यासाठी मी आहे. या पूर्ण प्रवासामध्ये एक टप्पा असा आला असेल की मी हे सगळं करतीये पण मला ज्या स्वरूपाचं ट्रेनिंग हवं आहे ते ट्रेनिंग काही मिळत नाही आहे, किंवा मला खूप चांगली सपोर्ट सिस्टीम हवी आहे, स्पॉन्सर्स हवेत, पण ते मिळत नाही, असा कधी टप्पा आला? सुरुवातीला नक्कीच आला. कारण मी सुरुवात 1988 साली केली. 1988 साली माझी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप होती. मी अगदीच नवीन होते, म्हणजे NCC कॅडेट म्हणून मी तिथे गेले होते. केवळ 8 दिवसाच्या सरावानंतर मी नॅशनल चॅम्पियनशिप खेळले आणि त्याच्यानंतर मी नेमबाजी हौसेखातर सुरू केली, हॉबी म्हणून कायम ठेवलं. पण जसजशी मी ह्याच्यामध्ये रमत गेले किंवा मला आवडत गेला हा खेळ, तेव्हा मला कळलं की ह्याच्या रिक्वायरमेंट्स किती वेगळ्या आहेत. म्हणजे फक्त फिजिकल फिटनेसवर हा खेळ नाही, तर हा मेंटल फिटनेसचा खेळ आहे. म्हणजे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इक्विपमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुमची रायफलच जर फॉल्टी असेल किंवा ती बॅरल उत्कृष्ट नसेल, तर तुम्ही कितीही चांगलं शूटिंग केलं तरी तुमचं ग्रुपिंग तेवढं लहान येणारच नाही, किंवा ॲम्युनेशन तेवढं महत्त्वाचं आहे. आणि ते आपल्या देशामध्ये काहीच नव्हतं, कारण आमची पहिलीच पिढी होती जी आंतरराष्ट्रीय लेवलवर तेव्हा सराव करत होती. मला असं वाटतं केवळ मला माझी स्वतःची वेपन मिळायला 8 वर्ष गेली. आणि तेव्हा ज्या वेपन्स असतात त्या लायसन्सवर मिळतात, त्यामुळे ते लायसन्सचं प्रकरण एवढं तेव्हा मोठं होतं की एक लायसन्स हातात मिळायला 8 महिने लागायचे. मग ते 8 महिन्यांनी लायसन्स आल्यावर आम्हाला कळायचं की हे वेपन मार्केटमध्ये आता आउटडेटेड झालं आहे, मग ते अमेंड करायला अजून 6 महिने. तर अशा परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहे. पण असं म्हणतात ना की आपलं
जर खरंच इच्छाशक्ती दांडगी असेल तर देव कुठून तरी काहीतरी अरेंज करतो. तसं प्रत्येक टप्प्याला होत गेलं. म्हणजे मी रेंजवर गेले आणि मला बाम सर भेटले. बाम सरांना तर मी गॉड फादरच म्हणते. ते नसते तर भीष्मराज बाम तर कदाचित आम्ही सर्व्हाइव्ह केलंच नसतं इतके वर्ष. त्याच्यानंतर संजय चक्रवर्ती जे खूप एक्सपिरियन्स्ड असे शूटर होते, त्यांनी स्वतःचं सगळं करिअर सोडून केवळ आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ते रेंजवर पूर्ण दिवस असायचे आणि काहीही एक्सपेक्ट न करता. मग त्यांनी कधीच आमच्याकडनं फी घेतली नाही की आमच्याकडे काही मागितले. त्यांना फक्त हवं होतं की आम्ही चांगलं शूट करावं. तर अशी खूप चांगली माणसं भेटत गेली. आणि त्याच्यानंतर मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की 95 नॅशनल गेम्सला जेव्हा मी सगळी गोल्ड मेडल जिंकलेली, तेव्हा ते मेडल सेरेमनीसाठी नाना पाटेकर आणि मंगलाताई अभ्यंकर ज्या आयको प्रोडक्ट्सच्या मालकीण होत्या, त्या ते दोघं आले होते. आणि त्यांना मला बघून खूप आनंद झाला की ही एवढीशी मुलगी सगळी मेडल्स घेऊन जाते. आणि मग त्यांनी बाम सरांना माझ्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांना कळलं की हे आम्हाला फॅसिलिटीज मिळत नाही. तर त्यांनी ऑन द स्पॉट मंगलाताईंनी मला माझी पहिली रायफल दिली होती आणि नाना पाटेकरांनी मला सगळं माझं किट स्पॉन्सर केलं, जे आम्ही स्पेशल जॅकेट ट्राऊझर्स घालतो, स्पेशल शूज असतात, कॅप, हे सगळं आम्हाला इम्पोर्ट करायला लागतं. इंडियात तेव्हा काहीच मिळत नव्हतं. ते सगळं त्यांनी मला दिलं आणि त्यामुळे माझा प्रोफेशनल जो प्रवास आहे किंवा सराव आहे तिथपासून सुरू झाला. तुमच्याशीच बोलताना हे झालं की ऍक्सिडेंटल शूटर स्वरूपामध्ये मुळात कधीच नेमबाजी केलेली नाही आणि आपण खेळाच्या मैदानात रायफल घेऊन उभो. बरोबर. हा जो एक्सपिरियन्स होता, मग कसं काय झालं, हा पूर्ण त्या रायफल पर्यंत जाण्याचा प्रवास कसा होता? खरं तर आमच्या घरामध्ये कोणीही खेळाडू नाही आहे किंवा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड अजिबातच नाही आहे. माझी आई एक उत्कृष्ट गायिका आहे, माझे बाबा नाटकात काम करायचे, त्यामुळे वातावरण तसं खूप मोकळं होतं. पण खेळाचं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. पण मला खेळाची खूप आवड होती. शाळेत असताना मी ज्युडो, कराटे खेळायचे, कबड्डी खेळायचे. पण पुढे त्याला काही वाव नव्हता आणि मला खूप असं चांगलं शिक्षणात वगैरे काही रस नव्हता, त्यामुळे खेळ हा चालू ठेवायचा होता. आणि मग मला माहिती होतं की कीर्ती महाविद्यालय, जे माझ्या अगदी घराच्या बाजूलाच आहे, तिथे खूप काही अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा NCC प्रामुख्याने तिथे खूप फेमस होतं. म्हणून मी त्यासाठी ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. NCCमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं आणि NCCमध्ये सुद्धा मी माउंटेनिअरिंग, ट्रेकिंग, योगा असं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करत होते. पण काही मुली शूटिंगसाठी सिलेक्ट झाल्या होत्या, आमचा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता. पण जेव्हा त्यांची कॉम्पिटिशन होती तेव्हा त्यांची एक्झाम्स आले म्हणून आम्हाला रिप्लेसमेंट म्हणून पाठवलं. म्हणजे मी आणि दीपाली देशपांडे आम्ही आत्ताच्या ज्या शूटर आहोत त्या आम्ही दोघी होतो. तर दोघी आम्ही, आम्हाला ऑर्डर आली की नाही तुम्हाला जायलाच हवं, मग आम्ही एक टाईमपास बघूया आपण म्हणून आम्ही गेलो. पहिल्या दिवशी एकदम चुकीच्या ठिकाणी पोहोचलो, मग शोधत रेंज सापडली. आणि त्यांना वाटलं आम्ही NCCचे स्टुडंट आहोत म्हणजे आम्हाला सगळं येत असेल. त्यांनी आम्हाला हातात बंदूक दिली, 5 गोळ्या दिला, आम्हाला कशा भरायच्या तेही मला माहिती नव्हतं. आणि पहिल्या दिवशी माझा सगळ्या जे शॉट्स आहेत ते वॉशआउट होते. मी ब्लँक टार्गेट पाठी घेतलं, म्हणजे ब्लँक टार्गेट आणणं पहिल्या दिवशी आणण्यापासून माझी तयारी होती. तेव्हा मी स्वप्नातही मला विचार नसता आला की मी ह्या लेवलला कधी पोहोचू शकेन. पण नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कंपल्सरी जायलाच लागलं. आणि मग संजय चक्रवर्ती, तेव्हा एक विचारे सर म्हणून होते पार्ल्याचे, त्यांनीसुद्धा आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाम सर आम्हाला तिथे भेटले. म्हणजे त्यांना, त्यांच्याशी बोलून वगैरे त्यांनी आम्हाला सांगितलं की 7 दिवसात तुम्हाला आम्ही अहमदाबादला नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पाठवते. अँड दॅट वॉज द टर्निंग पॉईंट की अहमदाबादला जायला मिळतं आहे म्हणून आम्ही ते कंटिन्यू ठेवलं. आणि फॉर्च्युनेटली ते अहमदाबादच्या नॅशनलमध्ये मला माझं पहिलं नॅशनल मेडल मिळालं. आणि मग मी हा खेळ एक पॅशन म्हणून सुरू ठेवलं आणि मग हळूहळू मलाही कळलं नाही कधी माझं प्रोफेशन झालं ते. ट्रेनरसाठी तुम्ही खूप खस्ता घालल्यात बेसिकली केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीमध्ये, तो किस्सा थोडा आम्हाला ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांना. हो, कारण आम्ही सराव खूप करायचो. म्हणजे संजय चक्रवर्ती सर आमच्याकडनं खूप मेहनत करून घ्यायचे. आमच्या 6-7 जणींमध्ये 2 वेपन होत्या. आम्हाला आठवते आम्ही विटा घेऊन कंडिशनिंगची प्रॅक्टिस करायचो, दिवस वाट बघायचो की माझा टर्न कधी येईल वेपन हँडल करायला. अशा परिस्थितीत आम्ही होतो. किंवा मॅचला गेल्यावर आम्हाला ॲम्युनेशन मिळायचं, प्रॅक्टिसला नसायचं. 50 मीटरची रेंज नाही, 25 मीटरच्या रेंजवर आम्ही टार्गेट अर्धं कापून चिकटवायचो. आणि जसं जसं आम्ही इंटरनॅशनल जात गेलो तसं मला समजत गेलं की आपल्यात काय कमी आहे. म्हणजे एक टेक्निकल जे नो हाऊ आहे ते आपल्यासाठी तेव्हा खेळ नवीन होता, ते आपल्याकडे नाही आहे. म्हणून आपण पाठी पडतो आहे. जेव्हा मी कॉमनवेल्थ गेम्सला आम्ही गेलो होतो मलेशियाला, तेव्हा आम्ही बघितलं की श्रीलंका, बांगलादेश, मलेशियासारखे आपल्यापेक्षा लहान देश आमच्यापुढे जिंकून जात आहेत.
मग ते कशामुळे जात आहेत, मग तेव्हा आम्ही बघितलं की प्रत्येक त्या देशामध्ये फॉरेन कोच आहे आणि त्यामुळे त्या टीमचा परफॉर्मन्स चांगला होत आहे. मग मलेशियामध्ये लाझलो सुचाक जे हंगेरियन कोच आहेत ते त्या टीमला शिकवत होते. मग आम्ही त्यांच्याशी जाऊन बोललो की तुम्हाला आमच्या देशात यायला आवडेल का आम्हाला शिकवायला, तर ते खूप आनंदी झाले की त्यांना इंडियाचं बद्दल खूप आकर्षण होतं. मी नक्कीच येईन असं ते म्हणाले. मग इथे आल्यानंतर ती कल्पना गव्हर्नमेंटला रुचवणं खूप कठीण होतं. मला असं वाटतं आम्ही 6-7 दिवस रोज 9 ते 5 त्या मिनिस्ट्रीमध्ये बसून राहायचो. आम्ही सांगायचो की नाही आम्हाला एकदा तरी बोलू द्या, आम्हाला सांगू द्या की आमच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत. शेवटी कंटाळून आम्हाला त्या डीजींनी आतमध्ये बोलवलं की काय आहे म्हणून. मग तेव्हा आम्ही 5-6 जणी जेव्हा त्या नॅशनल स्क्वॉडमध्ये होतो तेव्हा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की असं 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 आहे, आम्ही एवढे स्पर्धा खेळतोय पण आपण का पाठी पडतो आहे, तर हे ही कारणं आहेत, ही आम्ही शोधलेली आहे, तर तुम्ही प्लीज आम्हाला फॉरेन कोच द्या, निदान काही दिवसांसाठी तरी आपण ट्राय करूया. मग ते 1 वर्षासाठी त्यांनी फायनली 1-2 महिन्यांनी ते अग्री झाले आणि मग लाझलो 1999 डिसेंबरला इंडियामध्ये आला आणि तिथपासनं इंडियाचा जो परफॉर्मन्स आहे तो वाढतच गेला. या सध्याच्या परिस्थितीमध्ये आजही स्पोर्ट्स करताना स्पॉन्सर्स मिळवणं हा सगळ्यात अत्यंत जिकरीचा प्रश्न असतो, कारण प्रत्येक स्पोर्ट्स अत्यंत महागडं असतं, कोणताही खेळ खेळा त्यावर खूप खर्च असतो आणि सहजासहजी तो पालकांना शक्य होईल असं होत नाही. या अडचणींना साधारण जर सामोरं जायचं असलं तर नवोदित खेळाडू आहेत, ज्यांच्या घरात खेळाडू आहेत, अशा लोकांना स्पॉन्सर्स मिळवताना त्यांनी काय प्रयत्न आणि कशा स्वरूपात प्रयत्न केले पाहिजे? आपल्याकडे कॉर्पोरेटचा सहभाग खरंच खूप कमी आहे आणि गव्हर्नमेंटचे पण काही लिमिटेशन्स आहेत की ते किती फॅसिलिटेट करू शकतात सगळ्या खेळाडूंना. पण मला असं वाटतं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही खेळ सुरू करता तेव्हा स्पॉन्सरर्सची एवढी गरज नसते. जसं शूटिंग तुम्ही सुरू करता तेव्हा आमचे खूप फीडर अकॅडमीज आहेत, जशी माझी स्वतःची अकॅडमी आहे किंवा इतर खेळाडू शूटर्सची आहे, या सगळ्या क्लब्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन त्यांचे जे वेपन्स आणि ॲम्युनेशन आहे ते तुम्ही बॉरो करू शकता आणि तुमचा खेळ सुरू करू शकता. कारण आपण सुरुवातीला खूप हौसेने सुरू करतो किंवा आपल्याला आवड असते, पण जसा तो सिन्सिअरली त्याचे इंट्रिकसीज करतात त्या खेळाचे तेव्हा आपण खरंच हा खेळ करू शकू आणि आपल्याला खरंच आवड आहे, मला 5 वर्षांनी मी ह्या खेळामध्ये हे करते हे बघायला आवडेल का नाही हे तुम्ही पहिलं ठरवा आणि त्याच्यानंतर मग तुमचा प्रोफेशनल प्रवास सुरू करा असं मला वाटतं. आणि एक नॅशनल लेवलपर्यंत किंवा स्टेट कॉम्पिटिशनच्या लेवलनंतर तुम्हाला स्पॉन्सरशी खरी गरज लागते, कारण त्याच्यामध्ये मग पूर्ण पॅकेजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते, टेक्निकल प्रॅक्टिस, तुम्हाला कोच चांगला हवा असतो, डायटिशियन, न्यूट्रिशन, फिटनेस, फिजिओथेरपी ह्या सगळ्याची गरज असते, त्याच्यासाठी तुम्हाला मेनली स्पॉन्सरशिप लागते. पण जो जेव्हा तुम्ही स्टेट लेवलवर चांगला परफॉर्मन्स करता किंवा नॅशनल लेवलवर चांगला परफॉर्मन्स करता तेव्हा तुम्ही नॅशनल स्क्वॉडमध्ये येता, बरेच तुमचे न्यूजपेपर किंवा मीडियामध्ये नाव होतं, तर त्या जोरावर तुम्हाला छोट्या छोट्या स्पॉन्सरशिप नक्कीच मिळू शकतात. किंवा आता तर गव्हर्नमेंटचा आपला GR आहे की तुम्ही कुठलंही आंतरराष्ट्रीय मेडल आणलं कुठल्याही गेम्सचं तर तुम्हाला डायरेक्ट नोकरी मिळते, किंवा अशा बऱ्याच पॅरामिलिटरी किंवा मिलिटरी फोर्सेसमध्ये तुम्हाला स्पोर्ट्स कोटामध्ये जॉब्स आहेत, डायटिशियन चांगली हवे त्यांच्याकडे त्यांना एक्सपोजर्स देतात, सगळे स्पॉन्सरर्स त्यांना त्यांच्या थ्रू मिळू शकतात, असे बऱ्याच काही आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत. योग्य प्रवास सुरू झालेला आहे ऑलिम्पिकची भरपूर मेडल्स जे आहेत ते मिळवण्यासाठी म्हणून डायटिशियनचा उल्लेख होतोय आणि कीर्ती कॉलेज वडापाव मिस केला का? ते आमचं स्टेपल डाएट होतं, म्हणजे रोज रिसेसला वडापाव खायचा आणि मग चालत वरळी सिफेसला रेंजवर जायचं. दॅट वॉज अ सोर्स ऑफ एनर्जी. एंड थोडाशा लाईट नोटवर, मात्र प्रवास अत्यंत जिकरीचा होता. याच प्रवासात त्यांनी अनेकदा भारतीयांना संधी दिली मान उंचावण्याची, अभिमानानं भारतीय अँथम ज्यावेळेला मैदानात वाजतं, तिरंगा जेव्हा फडकतो त्यावेळेला निश्चित आहे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान जाणवत असतो, स्वाभिमान जागृत होत असतो आणि हा स्वाभिमान जागृत ठेवण्याचं काम अंजली भागवत यांच्यासारखे खेळाडू सातत्यानं करतात. ती संधी अंजलीजींनी हे आपल्याला अनेकदा दिली आणि त्यासाठी म्हणून त्यांचं धन्यवाद. आणि त्यांच्यासारखे अनेक खेळाडू तयार हो आणि ऑलिम्पिकमध्ये आपण शेकडोने मेडल आणू हीच अपेक्षा करूयात. आज खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळासाठी.
आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।